नमस्कार, मी स्नेहा। महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर माझे, अर्थातच विषय तुम्हाला कळलाच असेल। पंडितजी तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या फोन जवळच राहा आणि आमचा नंबर स्टुडिओ क्रमांक डायल करा आणि लगेचच पंडितजींना प्रश्न विचारा। पंडितजी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहेत। चर्चेला आपण लगेच सुरुवात करतोय। तुमचे फोन कॉल सुद्धा आम्ही घेणार आहोत, मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती देणारा एक व्हिडिओ आपण पाहूया। ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री, शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात। ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव। आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे। समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात। पंडितजी, कार्यक्रम सुरू झाला आहे आणि पहिलाच कॉलर आपल्याला आलेला आहे। विलास भरत बोलत आहेत कल्याणवरून, बोला। विलासजी, भरतजी तुमचा प्रश्न विचारा। येस सर, माझा करिअर रिलेटेड प्रश्न आहे। मी BMS करतोय सर सध्या, बोला। ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे मी। करिअर मला जॉब पाहतोय सर, मी जॉब मला कोणत्या फील्ड मध्ये स्कोप जास्त आहे सर? डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ सांगा, मग मी सांगतो। मी असं हवे उत्तर देत नाही, बोला। ओके सर, नक्कीच। 19/4/2001 हा। आणि वेळ दुपारी 2 वाजता। दुपारी 2, जन्म ठिकाण? कल्याण। कल्याण मुंबई म्हणजे कल्याण। ओके, गुरुवार होता। कुंभरास, येस, बोला। येस, सांगतो उत्तर। पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मी एक टेक्निकल इंजिनियर आहे, वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ हे 30 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे। तुम्ही जरी मला प्रश्न विचारत असाल, आजचा आपला सब्जेक्ट आहे प्रश्न तुमचे उत्तर माझे, तुम्ही प्रश्न विचारा, प्रश्नाचं उत्तर मी देईन। पण यामध्ये लक्षात ठेवा, अंकशास्त्रावर हा अंक आहे म्हणजे तुमच्या जीवनात हे होईल। किंवा तुम्ही प्रश्न विचारलाय, काही आपण TV बघतो बाबा लोक असं उत्तर देईल, अशा प्रकारचं माझं काम नाही आहे। अंधश्रद्धाळूपणा आमच्याकडे चालत नाही आहे। माझ्याकडे जे आहे ते टेक्निकली परफेक्ट उत्तर असतं। आजपर्यंत 30 वर्षात जे लोक माझ्याकडे येऊन गेले त्यांना माहिती आहे, जन्मतारीख, जन्मठिकाण असल्याशिवाय काही करत नाही आणि मी कुणाला घेत पण नाही। नसेल तुमच्याकडे परफेक्ट तर तुम्हाला समजा दुपारी 3 ते 4 मधला जन्म आहे, 3 ते 5 मधला जन्म आहे, तारीख माहिती आहे पण दुपारी 3 ते 4 मधला जन्म आहे किंवा 3 ते 5 मधला जन्म आहे, तुम्हाला काय म्हणतो मी, तुम्ही काही बोलू नका, मी 3, 3.5, 4, 4.5 अशा 5 पत्रिका काढतो, तुम्हाला मी काही बोलू देत नाही। प्रत्येक पत्रिकेतले एक पॉईंट विचारतो, मी जे सांगितलेले सगळे पॉईंट कुठल्या पॉईंट पत्रिकेमध्ये बरोबर आहेत, दॅट विल बी युअर टाईम। आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यावर उपाय द्यायला चालू करतो। रिझल्ट मिळायलाच पाहिजे, यात काय डाऊटच नाही। अशा 100,000 लोकांना असं पण सांगितलेलं आहे। तर आता या प्रश्नाचं उत्तर मी देतो। पहिला मुद्दा म्हणजे यांचं BMS झालेलं जे आहे यामध्ये गुरुची दृष्टी पडते, म्हणजे अतिशय विद्वान, बुद्धिमान माणूस आहे। एवढं कमी शिक्षण या माणसाचं ॲब्सोल्युटली नाही आहे। मास्टर्स हे होणार आहे आणि पुढं शिक्षण गॅरंटेडली होणार आहे। अतिशय चांगला स्वभावानं प्रेम उत्तम उमदा माणूस आहे। संघर्ष मंगळकेतूमुळे येतो, मंगळकेतू या धनुराला शांती करून घ्या, मंगळाचं दान करा, गॅरंटेडली फायदा होईल। पुष्कळच वापरा, डायमंड वापरा आणि मंगळाचं दान म्हणजे काय, बघा, ज्या ज्या लोकांचं मंगळ आहे, लग्न ठरत नाही आहे, ज्या ज्या लोकांना त्रास होतो आहे, ओके,
जास्त एकदम रागीट अग्रेशनमध्ये लोक आहेत, त्या लोकांसाठी काय सांगेल? मंगळदान एक ऑरेंज रंगाचं वस्त्र, मसूर डाळ असते ऑरेंज कलरची 1/2 किलो, का गुळ असतो आपण खातो तो खडा, गुळाचा खडा, ओके, आणि एक तांब्याचा तार, चमचा, वाटी, हे सगळं एकत्र घेऊन नवग्रहाच्या मंदिरात तुम्ही मंगळ ग्रहासमोर हे ठेवा. किंवा गणपती मंदिर असेल, नवग्रह मंदिर असेल, गणपती मंदिरात ठेवा आणि 9 वेळा प्रदक्षिणा घाला. ओम भौमाय नमः हा मंत्र म्हणा. मंगळाचा इफेक्ट डायरेक्ट तुम्हाला कमी झालेला विदिन 2-3 वीक्समध्ये कळेल आणि ज्यामुळे अडचणी येतात ते क्लिअर होईल. हे सांगितले उपाय करा. जॉबसाठी इच्छापूर्ती गुप्पी माझा जो प्रोडक्ट आहे, आता मध्ये मी मागच्या महिन्यामध्ये महिनाभर अमेरिकेमध्ये होतो त्या ठिकाणी पण ऑलरेडी लोक माझ्या इच्छापूर्ती गुप्पी वापरत होते, कारण 2015 मी इनॉग्रेशन माझ्या वास्तुपुरवठ्याचं लॉस एंजेलसमध्ये केलं होतं, ती लोकं पण मला भेटली बरेच, तर त्या ठिकाणी हे लोकं वापरलं, त्यांना रिझल्ट आहे. तर इच्छापूर्ती कॉपीमध्ये सर्व्हिसचा बायोडाटाचा झेरॉक्स, तुमचा फोटो आणि आज दिनांक या तारखेपासून 3 महिन्यामध्ये असाचा टाईपचा एवढ्या पॅकेजचा मला जॉब लागावा अशी इच्छा ग्रहण करून यत्र योगेश्वरा जो मंत्र आहे भगवद्गीतेमधला इच्छापूर्तीचा, तो त्या इच्छापूर्ती कॉपीवर आहे, तर तो तुम्ही म्हणा, तुम्हाला गॅरंटेडली फायदा होईल. अजून काही असेल तर मला प्रत्यक्ष भेटा, बरेच काही अजून उपाय असतात, प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी देत असतो. नक्कीच पंडितजी. लगेच दुसरा कॉलर आपल्या बरोबर आहे, नागपूरहून गजानन बोलत आहेत. गजानन बोला, तुमचा प्रश्न विचारा पंडितजींना आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्न विचारल्यानंतर तुमची बर्थ डेट आणि ठिकाण आणि जन्मस्थळ व्यवस्थित सांगा. गजानन बोलत आहे. गजाननजी तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी करा, म्हणजे तुमचा प्रश्न आम्हाला ऐकू येईल. मी नागपूरवरून, माझी मुलगी आहे मॅडम. हा बोला बोला गजाननजी. हा माझी मुलगी आहे, तिचा म्हणजे जॉब साठी विचारायचं होतं मॅडम, तिला लागेल का म्हणून. सध्या ते प्रोफेसर आहे, तिला सेंट्रल गव्हर्नमेंट 9 तारखेला हे आहे मॅडम, त्या तर लागू शकेल का, होऊ शकेल का सिलेक्शन? गजाननजी तुमच्या मुलीचा, मुलीची जन्मतारीख, जन्मस्थळ आणि वेळ सांगा. 14/9/1996 सकाळी 4 वाजता. गजाननजी पुन्हा एकदा सांगा. 14/9/1996 वेळ 4 वाजता. 4 वाजता हो, इंदोर, जन्मस्थळ इंदोर, एमपी. जन्म वेळ पुन्हा एकदा सांगा. जन्मस्थळ इंदोर, एमपी. इंदोर. वेळ सांगा, वेळ, वेळ, टाइम, सकाळी, संध्याकाळी, रात्री, दुपारी? सकाळी 4 वाजता. काय शिक्षण झालंय? एमएससी फॉरेन्सिक. अच्छा, प्राध्यापक आहे. इंदोर, इंदोर हिमाचल प्रदेश नाही, ओके, हो बर बर. गव्हर्नमेंटचा बघा, ह्या पत्रिकेप्रमाणे यांनी काय करिअरचं विचारलं ना, काय काय क्वेश्चन काय विचारलं करिअर विषयी? बघा, पहिला मुद्दा म्हणजे लक्षात ठेवा, दिसायला ही जी व्यक्ती अतिशय सुंदर आहे, स्वभावानं अतिशय प्रेमळ आहे, लाघवी स्वभाव आहे, ओके, हेल्पिंग नेचर आहे, कलागुण भरपूर असतात, पेंटिंग, ड्रॉइंग, डान्स, गाणं हे आवडत असतं, ॲक्टिंग पण आवडत असते, मोहक चेहरा असतो, बुद्धिमान, ब्रिलियंट, अतिशय साहसी पण असतात, पण अतिशय रागीट पण असतात, आईशी पटत नाही. गव्हर्नमेंटचा जॉब आहे, गॅरंटी सांगतो, रविगुरू नवपंचमयोग आहे, पुष्कराज वापरा, माणिक वापरा, फायदा गॅरंटेडली होईल. मंगळाचं दान सांगितलं मगाशी तुम्हाला मी, ते करायला सांगितले करा. मंगळाची पत्रिका आहे म्हणजे हा कडक मंगळ आहे, म्हणजे आता मंगळाची पत्रिका आहे म्हणजे घाबरायची गरज नाही, मला पण मंगळ आहे. मंगळ असला माणूस फक्त रागीट असतो, एवढाच फरक असतो, फक्त काय डायव्हर बिवर होतो असं काही नसतं, ओके. फक्त मंगळ असलेल्या माणसाला त्याचं सायकॉलॉजी स्ट्रॉंग असते, एकदम फिजिकली, मेंटली खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळं कसं होतं, लग्न करताना त्या दृष्टिकोनातून या मुलीला नवरा बघताना त्या पद्धत स्ट्रॉंग नवरा बघायला लागतो आणि हे मंगळ जो आहे दोष कमी करायला लागतो, ओके. तर चंद्रराव ग्रहण योग आहे, जॉब लागण्या दृष्टिकोनातून उपाय दिलेत. लग्नाच्या वेळेला मात्र कुंभविवाह नावाचा जो विधी आहे तो करूनच लग्न करा, नाही तर डायव्होर्स होण्याची शक्यता ही दाट असते. तर इच्छापूर्ती कुपीचा वापर करा, गणपती माथापट्टी तुम्ही वापरू शकता, हे प्रोडक्ट वापरा. पुष्कराज आणि मी सांगितल्याप्रमाणे माणिक आणि पुष्कराज वापरा,
गव्हर्नमेंट जॉब लागेल आणि कन्सिस्टन्सी पाहिजे आणि ही मुलगी करेल आणि यश मिळेल आणि गव्हर्नमेंटमध्ये पास झाल्यानंतर मला कॉल करा किंवा भेटायला या. नक्कीच पंडितजी, कॉलर सर आहेत आपल्याकडे, फोन येतात. मात्र त्याआधी एक छोटासा प्रश्न विचारते, तो म्हणजे लग्न करताना लग्न मुहूर्त या गोष्टीला किती महत्त्व असतं? येस 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 येस, खरा महत्त्वाचा पॉईंट आहे. मी काल परत आता काय दर अनेक लग्न माझेच क्लायंट पुष्कळ असतात, लग्न ठरलं झालं की ठरल्यानंतर भेटायला येतात. जवळपास असेल तर मी गॅरंटीड जात असतो. तर लग्नाच्या वेळा अनेक वेळा बघितलंय मी की 12:30 1:46 आता कशाला दिलेले त्यामध्ये नुसतं छापायला दिले ना, रँडमली 2 जाऊ, लग्न संपल्यानंतर मग संध्याकाळनंतर भेटायला जाऊ, रिसेप्शनला ठीक आहे मान्य. लग्न करताना कितीही तुमच्या वराणी मंडळी कुणी काय असणार, एक्झॅक्ट त्या टाईमला लग्न होणं गरजेचं आहे, तरच पुढचं फ्युचर स्ट्रॉंग होऊ शकतं. कारण घटीपळामध्ये सगळं टायमिंग कॅल्क्युलेशन असतं, त्यामध्ये जरा इकडं तिकडं झालं की अल्टिमेटली त्या 5-10 मिनिटं ठीक आहे, अर्धा तास पाऊण तास असं केल्यामुळं तुम्ही तुमच्या दोघं जे नवरा बायको आयुष्यात एकत्र नवीन जीवन सुरुवात करत आहेत त्यांना तुम्ही खड्ड्यामध्ये घालता, किंवा त्यांचं काही ना काही जे पुढं चांगले होणारे संबंध आहेत त्यासाठी चांगला जो टाईम निवडला आहे तो तुम्ही घालवताय असा अर्थ होऊन जातो. तर हे तुम्ही पाळणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. आणि हे पाळणं ही भारतीय संस्कृती आहे, आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे लग्न करतो की नाही मग ते शेवटपर्यंत पाळायला काय प्रॉब्लेम आहे? ते पाळायला पाहिजे. ते हार घालताना वर उचलणे काय अपमान कळ, तर पवित्र बंधनात तुम्ही बंधनात जात असताना हे असे गोष्टी करणं म्हणजे बरोबर नाही ना. आता ते ख्रिश्चन लोक जरी बघा, त्या गेल्यानंतर चर्चमध्ये गेल्यानंतर कोण कुणाला उचलतं किंवा गडबड करतं असं कधी होतं का? सिस्टमॅटिकली थांबून व्यवस्थित एक माझं रिंग घालणं हे घालणं ते बघितलं पिक्चरमध्ये अनेक वेळा, कसं बघितलं आपण? ते लोक पण असं का? आपली तर संस्कृती अतिशय मोठी आहे, त्यांच्यापेक्षाही मोठी संस्कृती आहे. तर हे सगळं व्यवस्थित पाळा म्हणजे पुढच्या जीवनाची सुरुवात हे चांगली होईल. हा आजचा मला सगळ्यात महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देऊ इच्छित होतो. पंडितजी, जालन्यावरून शांताराम आपल्या सोबत आहेत. शांतारामजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मी जालन्यावरून नाही, जळगाव सांगितलं होतं. बरं, जळगाववरून बोला. बोला मॅडम. मॅडम माझं विचारणं एक होतं, माझा मुलगा आहे त्याचं नाव आहे जय शांताराम आईराव. जन्मतारीख? जन्मतारीख आहे 16/1/1996. टाइम? त्याचा टाइम रात्री 12:55. 16:00 15 संपूर्ण 16 का 16 संपूर्ण 17? 16/1/96 लग्नारी 16 रात्री 12:55. नाही 17:00 नाही ना, 15:00 ओके ठीक आहे. 00 किती विचार? सरकारी नोकरी त्याला कधी लागेल सर? त्याला 12:55 सांगितलं त्यांनी. 55 एक मिनिट सांगतो. जन्म ठिकाण कुठलं आहे? सिलचर आहे, आसाम मध्ये. सिलचर आसाम मध्ये काय? सिलचर जिल्हा आहे. सिलचर हा करेक्ट सापडला. हा काय म्हणत होते, गव्हर्नमेंट जॉब लागेल का हा प्रश्न यांचा होता. बघा तुळजा साहेब शांत आहे, रवी मंगळ अंगार योग आहे, त्यामुळं त्याला स्किन डिसीज पोटाचा ऑपरेशन होऊ शकतात, लक्ष द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब आहे का? गव्हर्नमेंट जॉब असायची पर्सेंटेज जे आहे ते 65-70% आहे. कारण फिजिकल फिटनेस आहे, दिसायला स्मार्ट आहे, हाईट चांगली आहे, तब्येत चांगली आहे, व्यायाम करतो, हा व्यायामाची आवड आहे, खेळामध्ये पण अतिशय उत्तम आहे, कन्सिस्टन्सी आहे. पण शिक्षणा दृष्टिकोन शिक्षणाचा कारक जो ग्रह आहे तो शनी स्वस्थानामध्ये असून गुरु मात्र ताकदवान नाही, नोकरीच्या ठिकाणी केतू बसलेला आहे, तो इट मेक्स डिले करायला लावू शकतो की ज्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून उपायात्मक गोष्टीमध्ये निलम वापरा, फायदा गॅरंटीड होईल. पुष्कराज वापरा या मुलासाठी. हनुमान चालीसा अतिशय इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंटमध्ये जे लोक जॉब करतायत, गव्हर्नमेंटसाठी जे कोणी व्यक्ती परीक्षा प्रिपेअर करतायत MPSC UPSCसाठी, त्यांनी दो एक लक्षात ठेवायचं तुम्ही. ओम ह्रीम सूर्याय नमहा, ओम गुरुवे नमहा, हनुमान चालीसा जे आहे हे वाचणं गरजेचं आहे. म्हणजे हनुमान चालीसा आता आपण TV हनुमान चालीसा बघतो, हनुमान चालीसा असं नाही आहे, लक्षात घ्या. मी माझ्या या 30 वास्तू ज्योतिषाच्या करिअरमध्ये CA असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर असतील किंवा मिनिस्टर लोक, ज्या लोकांना ऑटोमॅटिकली लहान असल्यापासून जे लोक हनुमान चालीसा म्हणतायत ती लोक दिग्गज लेवलला वरच्या लेवलला पोचतात, हा आजपर्यंतचा माझा पर्सनल अनुभव आहे.
त्यामुळे हे चिरंजीवी आहे हनुमानाचा. तुम्ही स्वतः काय करा, कोणीही तुम्ही एक दोन तीन महिने हनुमान चालीसा म्हणून बघा, तुमच्यात कॉन्फिडन्स किती वाढतो तुम्हाला कळून येईल. तर हे हनुमान चालीसा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि योग चांगला येईल. इच्छापूर्ती कुपी लिहून ठेवा की मला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे, माझं पोस्टिंग व्हायला पाहिजे, माझ्या जे काय परीक्षा ते क्रॅक व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉबच्या दृष्टिकोनातून की कुठले एक वेगळे काही उपाय मी देत असतो, प्रत्येक उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही. मी जे सांगितलं त्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटा आणि तुम्हाला गॅरंटेडली सांगेन. पण 70% पॉसिबिलिटी जॉब गव्हर्नमेंटचं लागण्याची शक्यता आहे. डायव्होर्सची पत्रिका आहे आणि याच्या नावावर जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घेता येत नाही, पार्टनरशिपमध्ये बिझनेस करू शकत नाही. बघा आता किती पॉईंट सांगितले, असे कमीत कमी 60-70 पॉईंट मी नॉन स्टॉप सांगू शकतो. पण तुम्ही जो मला प्रश्न विचारला तर गव्हर्नमेंट संबंधी विचारलं आहे त्यासाठी उत्तर दिलेलं आहे. तेवढे उपाय करा बाहेर मला भेटा. नक्कीच पंडितजी, यानंतर आणखी कॉलर आहेत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पंडितजींना तुम्ही प्रश्न विचारतात आणि पंडितजी सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, मात्र त्याआधी पुढचा कॉलर आपण घेणार आहोत आणि पंडितजी आणखी काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. मात्र त्याआधी पंडितजींच्या सल्ल्यानंतर, मार्गदर्शनानंतर कसा अनुभव आला होता ते आपण पाहूया. नमस्कार, माझे नाव सागर सुपकर, मी पुण्यात राहतो. मी पंडितजींना गेली 5 वर्षापासून ओळखतो. मी साम टी व्हीवर पंडितजींचा इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यानंतर मी पंडितजींची अपॉइंटमेंट घेतली कारण की मला जॉब रिलेटेड इश्यूज होते. सो मी पंडितजींना भेटलो, पंडितजींनी अकॉर्डिंगली मला राहू केतूचं दान अशा गोष्टी वास्तुशास्त्राच्या सांगितल्या, त्या त्या मी केल्या आणि त्या झाल्यानंतर मला चांगला जॉब म्हणजे मला इन्फोसिसमध्ये जॉब लागला. त्याच्यानंतर माझ्या वाईफचं पण जॉब रिलेटेड इश्यू होते, ते पण आम्ही पंडितजींकडून सॉल्व केले. त्यांनी जसं जसं सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या त्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या. ऑफिसमधून ज्या ज्या गोष्टी घेतल्या पंडितजींनी, जे गोष्टी म्हणजे ज्या सांगितल्या त्या त्या केल्या. मेन गोष्ट होती संतती प्राप्तीची, जी की आम्ही 3-4 वर्ष करत होतो. सो पंडितजींनी आम्हाला जे जे उपाय सांगितले ते आम्ही केले आणि आज मला आनंद होतो की आम्हाला 4 महिन्याचं गोड बाळ आहे, तेच दाखवायला मी पंडितजींकडे आज आलो होतो. प्लस माझ्या फॅमिलीच पण पंडितजींकडे गेले 5 वर्षापासून येत आहेत. माझे चुलत भाऊ होते, त्यांना लग्नाचे इश्यूज होते. सो पंडितजींनी मॅच मेकिंग करून आज त्यांचं म्हणजे लाईफ वैवाहिक जीवन चांगलं चाललेलं आहे. प्लस माझं मेहुणं आहे, त्याचं पण पंडितजींच्या थ्रूच आम्ही त्याची पत्रिका जुळवली आणि त्याचं लग्न पण आता सक्सेसफुली झाले म्हणजे जुळलेलं आहे. सो मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की पंडितजींचे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि पंडितजींना भेटा. तुम्हाला काय समस्या असतील त्या सांगा, नक्की त्याच्यावर तुम्हाला यश मिळेल हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगतो. थँक्यू. पंडितजी पुढचे कॉलर आपल्या सोबत आहेत, प्रसाद बोरुडे बोलत आहेत. प्रसादजी तुमचा प्रश्न विचारा पंडितजींना. मॅडम आमचा प्रश्न होता का, मी बिझनेस मध्ये अनसक्सेस होऊन राहिलेलो आहे पूर्ण. कोणताही बिझनेस करायला गेला हिंमत नाही होत आहे. जन्मतारीख सांगा. मॅडम मी बिझनेस मध्ये अनसक्सेस होऊन राहिलो, कोणताही बिझनेस करायला गेला तर मला अनसक्सेस भेटत आहे. प्रसादजी तुमची जन्मतारीख सांगा, जन्म ठिकाण सांगा आणि जन्म वेळ सांगा. 7/9/1997. प्रसादजी पुन्हा एकदा सांगा. 7/9/1998. ठिकाण जन्म ठिकाण गेवराई नेवासा. गेवराई गेव सकाळी 6:00 नेवासा. सोमवार. एक मिनिट, तुम्ही काय शिकताय आता? हो शिकताय काय? हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे पण आता बिझनेस ची तयारी करत आहे. हॉटेल मॅनेजमेंट नेवासा. गेवराई नेवासा. बरास. यस 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 यस. कसं यस व्यवसायात यश मिळणार बाबा, शक्यच नाही, पॉसिबलच नाही आहे. एक तरी व्यवसायात यश मिळत नाही. अतिशय चिंतित माणूस आहे, त्याबरोबर हायपर आहे, ऑन द स्पॉट चिडणी रागवणे पटकन असं होतं. त्यानंतर तुमचा स्वभाव पण हट्टी आहे, म्हणजे मी हे करणार, माझं कोण काय ऐकत नाही असं पण तुला मनात काय वाटत असतं. लक्षात घ्या, व्यवसायात यश मिळणार नाही असं नाही, यशात यश मिळू शकतं. पण
त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला पाहिजे की तुम्ही तुमच्या नावावर करू नका, दुसऱ्या कोणा नावावर करायचं बघा. तुमच्या घरातले जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या पत्रिका घेऊन या. कुणाच्या नावावर व्यवसाय करायचा मी सांगेन, त्यानंतर व्यवसायामध्ये यश गॅरंटेडली मिळेल. पुष्कर वापरा, डायमंड वापरा, राहू आणि केतू शांती करा, मला येऊन भेटा, मी तुम्हाला सक्सेस करून देईन याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. नक्कीच पंडितजी, आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे भारताबाहेर जर मुलगा मुलगी शिक्षणासाठी गेले तर लग्न कितपत महत्त्वाचं असतं यावेळी? सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आजपर्यंत चान इकडे वेस्टर्न साईडला तर 3-4 वेळा गेलो, लंडन असेल किंवा जर्मनी असेल, US मध्ये एक महिनाभर होतो, कॅनडाला मी होतो, ब्रॉम्प्टनमध्ये मिसिसागा एरियात. लक्षात घ्या, लग्न जर इथून शिक्षणाला तुम्ही जात असाल, मुलीसाठी लग्न की करिअर, मुलासाठी लग्न की करिअर, जर वय झालं असेल 28-29 लग्न करायचं असेल, मुलगा किंवा मुलगी इंडियातच बघा. हा माझा एक्सपिरियन्स आहे, स्वतः थांबून बघून आलो आहे. तिथे गेल्यानंतर लग्न होण्याची पॉसिबिलिटी काहीच नाही असं होतं वाटतं. इथं कोणतं MS मुलगा मुलगी मिळेल काय मिळण्याची पॉसिबिलिटी काही नसते. यासाठी डिटेल प्रोग्राम पुढच्या वेळेला घेईन आपण, त्यामध्ये डिटेल तुम्हाला मी सांगेन काय करायला पाहिजे काय नाही ते. पण सध्या मी शॉर्टमध्ये उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. नक्कीच पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पुढच्या मंगळवारी भेटणार आहोत, 8 नोव्हेंबरला आपण भेटणार आहोत आणि तेव्हासुद्धा पंडितजी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पंडितजी तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आणि 10 तारखेला वाशीला मी आहे, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि आज BSNL चा नंबर जो आहे 9224 माझा जो नंबर आहे 9292992 हा गेल्या 10-15 दिवसापासून 10-15 दिवसापासून बंद आहे. खूप वेळा आम्ही तक्रार केला तो का चालू होत नाही, तर माहिती प्रसारण जे काय मंत्री असतील त्या दृष्टिकोनात तिथं मला पोचायला लागतंय असं मला वाटतंय. कारण अनेक लोक फोन करत असतील पण तो फोन लागत नाही, त्या लँडलाईन हा बंद आहे माझा. तर आता मी कंटाळलो त्या ठिकाणी, प्रयत्न करू बाकी लोकांचं काय उचल मला माहीत नाही आहे. पण हे माझं अर्जव जे आहे ते त्या मिनिस्टरपर्यंत पोहोचायला पाहिजे अशी माझी एक विनम्र प्रार्थना आहे. त्या मिनिस्टरना ते पोहोचायला पाहिजे. कट करून जर मी पाठवणार तर नक्कीच आहे, कारण तिथे गेल्यानंतर आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे. कुणी काही लक्ष वगैरे जास्त डिटेल द्यायला पाहिजे, इन्फॉर्म द्यायला पाहिजे, काय करत नाही आहे. तर परत भेटू, आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट आहेत, मुंबईला माझ्या वाशीला अपॉइंटमेंट आहेत, नक्की आपण भेटू. नक्कीच पंडितजी धन्यवाद, तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, आज फोन कॉल सुद्धा आपल्याला चांगले आले. यानंतर आपण इथेच थांबतोय, मात्र पुढच्या 8 नोव्हेंबरला आपण नक्की भेटतोय. तोपर्यंत नमस्कार.